बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नितीशकुमार पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले आहेत. यावेळी नितीशकुमार यांनी जेडीयूच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक घेतली. तर बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नितीश यांनी लोकांनी एनडीएला बहुमत दिलं असून सरकार स्थापन केलं जाईल अशी माहिती दिली होती. तसंच शपथ ग्रहणाची तारीख अद्याप ठरलेली नसल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलंय. दरम्यान निकालावर आत्मपरीक्षण केलं जात असल्याची माहिती देखील दिली. यावेळी नितीश यांनी म्हटलंय की शपथ ग्रहण दिवाळीनंतर की छठ नंतर करायचा याबद्दल अद्याप ठरलेलं नाहीये. तर उद्या एनडीएची बैठक होणार असून तेथेच निर्णय घेतला जाईल. यावेळी जनतेनं एनडीएला स्पष्ट बहुमत दिल्यानं एनडीए सरकार स्थापन करणार. जेडीयूच्या जागा कमी होण्यासंबंधी विचारण्यात आलं असता नितीश यांनी जो निकाल आला आहे त्याचं विश्लेषण करण्यात आलंय आणि आमच्या जागांवर काय परिणाम झाला याबाबत अध्ययन केलं जात असल्याची माहिती दिली.